AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संकल्प योग साधनातर्फे गीतामृत कुंभ 2022 या त्रिस्तरीय श्रावणीय आणि चिंतनीय कार्यक्रमाचे आयोजन उस्मानपुरा येथील यशोमंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे। रविवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संकल्प योग साधनेतर्फे गीतामृत कुंभ 2022 या त्रिस्तरीय श्रवणीय आणि चिंतनीय कार्यक्रमाचे आयोजन उस्मानपुरा येथील यशोमंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे। दुपारी 4 वाजता पन्नालाल नगर येथील गणपती मंदिरातून श्रीमद भगवद्गीतेची पूजा करून गीता दिंडी निघणार आहे। या गीता दिंडीमध्ये शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे योग साधक सहभागी होणार आहेत। ठीक 5 वाजता डॉक्टर सौ सविता मुळे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले आहे। त्यानंतर इस्कॉन सिंगापूर येथील श्री आनंद कुमार दास हे श्रीमद भगवद्गीता आणि जीवन जगण्याची कला या विषयावर प्रबोधन करणार आहेत। अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा सगळ्या संस्कृती प्रेमी बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन योग शिक्षक बाळासाहेब जोशी यांनी केले आहे। दीपक परेराव, AIN न्यूज, औरंगाबाद। संकल्प योग साधना औरंगाबाद आयोजित करीत आहे गीतामृत कुंभ 2022 त्रिस्तरीय चिंतनीय आणि श्रवणीय कार्यक्रम। त्यातला पहिला भाग आहे श्रीमद भगवद्गीतेची दिंडी। यशोमंगल कार्यालयामध्ये ही दिंडी पोहोचणार आहे आणि सुरू होणार आहे अष्टविनायक गणेश मंदिरापासून। दुसरा कार्यक्रम आहे डॉक्टर सविता मुळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आणि तिसरा कार्यक्रम आहे सिंगापूर येथील श्री आनंद कुमार दास उर्फ श्री अभिजीत ठाकूर यांच्या प्रवचनाचा। प्रवचनाचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि जीवन जगण्याची कला। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे 27 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4 ते 7:30 या वेळेमध्ये। मी शहरातील समस्त बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। योग शिक्षक श्री बाळासाहेब जोशी आणि आम्ही सर्व योग साधक आपली प्रतीक्षा करतो। धन्यवाद।